नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव राजेश भोईर आहे. मी बोरिवली येथे राहतो, पोस्ट सुगवे, तालुका कर्जत. तर आज आपण तुरीचं जे बियाणं आहे ते त्याची बीज प्रक्रिया कशी करायची ते बघणार आहोत. त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण एक वाटीभर गुळाचं पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर पावडर घेतलेली आहे ट्रायकोडर्मा, जैविक बुरशीनाशक आहे. त्यानंतर हे द्रव स्वरूपामध्ये स्फुरक जीवाणू संवर्धक द्रव्य आपण घेतलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले जे तुरीचं बियाणं आहे ते घेतलेलं आहे. आता प्रथम आपले ना जे तुरीचं बियाणं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. कारण आपण याच्यामध्ये जे ट्रायकोडर्माचे जैविक बुरशीनाशक जी पावडर आहे ती याला चिटकण्यासाठी ते आपण ओले करून घेणार आहोत गुळाच्या पाण्याने. तर आपण गुळाचं पाणी लावून झाल्यानंतर यामध्ये हे बुरशीनाशक घेऊन याला आपण अशा पद्धतीने चोळणार आहोत. हे पूर्ण लागल्यानंतर याच्यामध्ये आपण पुन्हा जो स्फुरक जीवाणू संवर्धक जो आहे द्रव्य तो याला पुरेल, ज्या बियाण्याला लागेल तेवढ्या प्रमाणात घेऊन आपण पुन्हा यावरती लावून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने पूर्णपणे लावून झाल्यानंतर हे बियाणे आपल्याला सावलीमध्ये सुकट ठेवावे लागणार आहे. त्यानंतर हे आपलं बीज प्रक्रिया या पद्धतीने पूर्ण होईल. थँक्यू.